हॅलो एवरीवन, कांजीवरम साड्या म्हटलं की प्रत्येक महिलेच्या डोळ्यात चमक येते. लग्नासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघत असतो, तर एक रॉयल आणि अट्रॅक्टिव्ह लुक देणारा दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध साडी आहे, जिचं नाव आहे कांजीवरम साडी, किंवा तुम्ही याला कांचीपुरम पण म्हणू शकता, कारण तामिळनाडूमधील कांचीपुरम या गावातील ही मूळ साडी आहे. तरी या साडीचं वैशिष्ट्य म्हटलं तर साधारण ही साडी बनवायला 15 दिवस ते 1 महिना इतका कालावधी लागतो, आणि समजा जर अत्यंत कलाकुसरीचं काम असेल तर 6 महिने देखील लागतात, किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीही लागू शकतो. याची जी क्वालिटी आहे किंवा धाग्याची जी डिझाईन आहे याच्यावरती या साडीची किंमत ठरत असते. सहसा या साड्या महागच असतात, त्यामुळे कांजीवरम घेताना जर किंमत कमी ऐकली तर ही साडी खरी कांजीवरम नाही आणि खोटी आहे असं समज होतो. तर खूप जणांना प्युअर कांजीवरम सिल्क साडी कशी ओळखायची हे कळत नाही. शिवाय बाजारातही खऱ्यांच्या नावाखाली खोटी कांजीवरम विकण्यात येते, त्यामुळे तुम्हीही कांजीवरम साडीची खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला खरी साडी कशी ओळखायची हे माहीत असायला हवं. तर साडी ओळखायला मी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही जाणून घेऊ शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला याचं बघायचं आहे फॅब्रिक. कांजीवरम साडी खरी किंवा खोटी आहे याबाबत तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा त्याचा कपडा बघायला हवा, कारण कांजीवरम साडी ही दिसायला अत्यंत चमकदार असते. तुम्हाला याबाबत शंका असतील तर साडी न्याहाळताना ही साडी थोडीशी खरडवून पहा. या साडीच्या आत तुम्हाला जर लाल सिल्क दिसत असेल तर ही खरी कांजीवरम आहे याची तुम्हाला खात्री होईल, कारण कांजीवरम साडीमध्ये लाल सिल्कचे धागे हे असतातच, त्याशिवाय ही साडी पूर्ण होत नाही. टिप नंबर 2, कांजीवरम साडीची किंमत. प्युअर सिल्क कांजीवरम साडीची विक्री किंमत साधारण 5 ते 6 हजारापासून सुरू होते, आणि पुढे ती 50 हजार ते 1 लाखापर्यंतही जाऊ शकते. जर तुम्हाला दुकानवाले अगदी कमी किमतीमध्ये प्युअर कांजीवरम सिल्क साडी देत असतील तर अशा पद्धतीची साडी घेणे थोडे अवॉइडच करा. त्यामुळे ओरिजिनल कांजीवरम साडीची किंमत महागच असते, हे एक आपण याला वैशिष्ट्य पण म्हणू शकतो. टिप नंबर 3, साडीचे वजन. बऱ्याच महिलांना असं वाटतं की कांजीवरम साडी ही त्यावरील डिझाईन्समुळे वजनाला जड असते, पण असं अजिबात नाही आहे. कांजीवरम साडी ही अत्यंत हलकी असते, याचे वजन अजिबात जास्त नसते. याचे डिझाईन हे एक अत्यंत योग्य आणि चांगल्या मालापासून तयार होते, त्यामुळे जेव्हा तुम्ही कांजीवरम साडीची खरेदी करायला जाल तेव्हा साडीच्या वजनावर विशेष लक्ष द्या. अधिक वजन लागत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा साडीची पडताळणी करून बघू शकता. टिप नंबर 4, जरी तपासून घेणे. कांजीवरम साडीची सर्वात महत्त्वाची शोभा म्हणजे यावरील भरलेली जर. साडी खरी आहे का खोटी हे बघण्यासाठी साडी खेचली जाते. याचा धागा लाल न दिसता पांढरा दिसला किंवा कुठताही वेगळ्या कलरचा दिसला तर ही साडी खरी कांजीवरम साडी नाही हे समजून घ्या, कारण कांजीवरम साडीचा धागा हा लालच असतो, कारण ही साडी शुद्ध लाल रेशमी धाग्यांपासून तयार करण्यात येते. जो धागा चांदीच्या धाग्यांसह गुंफला जातो आणि नंतर 22 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये हा धागा बुडवण्यात येतो. तर ही एक महत्त्वाची टिप आहे. टिप नंबर 5, साडीचा पदर तपासून घेणे. प्युअर कांजीवरम साडीचा पदर कमीत कमी 6 ते 8 इंच लांब आणि सिल्क फॅब्रिकपासून तयार केलेला असतो. एवढंच नाही तर यावर पारंपरिक स्वरूपातील डिझाईनसुद्धा असतात. तर प्युअर कांजीवरम सिल्क साडी ओळखण्याची पण ही एक चांगली पद्धत आहे. टिप नंबर 6, अंगठीच्या मधून साडी बाहेर काढण्याचा प्रयत्न. शॉपिंगला गेल्यानंतर कांजीवरम साडी एखाद्या अंगठीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. जर साडी बनावट नसेल तर पूर्ण साडी अंगठीतून सहजरित्या बाहेर येते. तर ही एक प्रसिद्ध टिप आहे जी तुम्ही नेहमी ऐकली असेल. टिप नंबर 7, पण प्युअर साडी ओळखण्याचा हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे, तो म्हणजे साडीचा धागा जाळून पाहणे. तर तुम्ही जर दुकानामध्ये गेला असेल तर त्याच्या तुम्हाला जर साडी खरी आहे का खोटी आहे हे पटत नसेल तर तुम्ही साडीचे धागे काढून त्याला पेटवा. जेव्हा ती आग संपेल तेव्हा राखेचा गोळा तयार होईल, पण त्या राखेचा गोळ्यात तुम्हाला एक लहानसा गोळा मिळेल, तो रगडून तुम्ही त्याचा वास घ्या. या राखेचा वास चांबड्यासारखा आल्यास अथवा जळलेल्या केसांसारखा आल्यास समजावे की तुम्ही योग्य कांजीवरम साडी खरेदी करत आहात. कृत्रिम रेशीम धाग्यांची साडी असेल तर हे धागे जळाल्यानंतर राख तयार होत नाही. कृत्रिम धागे असल्यास कोणताही गंध जळाल्यावर येत नाही. तर या सोप्या 7 पद्धतीने तुम्ही खऱ्या कांजीवरम साडीची ओळख करून घेऊ शकता. तर जर का तुमच्या मनामध्ये डाऊट असेल की तुम्ही साडी घेतल्यावर फसण्याची शक्यता आहे, तर यापैकी कोणतीही तुम्ही एक युक्ती वापरून साडीची ओळख करून घेऊ शकता. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.